आ तासगाव येथील दलित वस्ती मधील असलेल्या पुलाचा भूमिपूजन होत आहे. पूर्वी समाज कल्याणच्या माध्यमातून आम्ही हा पूल मंजूर केला होता. त्याला 35 लाखाच्या वरती या पुलाची किंमत होती. परंतु इथल्या काही लोकांनी ग्रामपंचायतीने खोटा दाखला देऊन अधिकाऱ्यांची दिशाभूल करून तो पूल प्रमुख रस्त्यावर या ठिकाणी बांधायचा प्रयत्न केला. खरं म्हटलं तर दोघांचंही नुकसान झालं. या वस्तीमध्ये पूल झाला असता गरीब जनतेला जाता येणार सुलभता मिळाली असती. आणि तो पूल होता तो मोठा झाला असता तर प्रमुख रस्त्यावर इतका नॅरो पूल असल्यामुळे अडचण झाली नसती. पण काय 8 तास असतो आणि सर्व जनतेला आपलं गृहित धरून करण्याची काही लोकांची प्रवृत्ती असते. त्या संदर्भामध्ये तिथल्या काही तरुण कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण घेतलं आणि त्या उपोषणाची दखल विधान परिषदेमध्ये मी आवाज उठवल्यानंतर संबंधित समाज कल्याण खात्याने ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि त्याचबरोबर अधिकारी हे पूर्ण अडचणीत आले होते. कारण समाज कल्याणचा इतर निधी दुसरीकडे जिथं मंजूर तिथंच काढायचा असतो, इतर ठिकाणी वळवायचा नसतो, हा कायदा म्हणतो. परंतु सभागृहामध्ये हा विषय मी मांडल्यानंतर गिरीश महाजन यांनी संबंधित पूल हा आम्ही कसल्याही परिस्थिती मंजूर करून देतो आणि तो PWD किंवा सर्वसाधारण म्हणून आम्ही करून देऊ अशा प्रकारची ग्वाही दिली आणि तो पूल आज या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्या ठिकाणी PWDचे चव्हाण मंत्री असतील या सगळ्यांनी मिळून या बाबतीमध्ये आम्हाला खात्री दिल्यानंतर आम्ही या बाबतीमध्ये त्यांना सहकार्याची भूमिका घेतली. आज ते मंजूर झालेला पूल हा 56 लाखाचा 52 लाखाचा जो पूल मंजूर झाला त्याचं श्रेय आंदोलनकर्ते आणि आम्ही केलेल्या आंदोलनाचं आहे, मंजूर केलेल्या आंदोलनाचं आहे. आम्ही सुडाचं राजकारण करत नाही. आमच्या जागी दुसरा कोण असता तर अधिकारी आणि सरपंचासारखं सगळे हे डिस्क्वालिफाईड करून टाकले असते. पण आम्हाला ते जमत नाही. आम्ही मोठ्या माणसांची आहोत आणि मोठ्या मनाने आम्ही दान माफ केलेलं आहे. भविष्य काळामध्ये याचं श्रेय जरी कोणी घ्यायचा नारळ फोडला तरी हल्ली कोणाचाही श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. आपण बघितलं असं पक्ष चोरणं, माणसं चोरणे, त्याचबरोबर आमदार चोरणे, आता कामं चोरण्याचा पण नवीन धंदा सुरू झालेला आहे. त्याला जनता 2024 निश्चितपणे उत्तर देईल. मला आनंद आहे कार्यकर्त्यांमध्ये एवढी जागृती आणि ईर्ष्या आलेली आहे की आपलं जर कोणी श्रेय घ्यायला तर की लगेच कार्यकर्त्याने म्हणजे तातडीने हा कार्यक्रम घ्यायला लावला आणि सर्व समाजाची लोकं उपस्थित राहिली आणि हा कार्यक्रम आम्ही आज पार पाडलेला आहे.